पनवेलमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झेंडा फडकावला आहे. त्याअंतर्गत न्हावे, धुंद्रे आणि मालडुंगे ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच तसंच सदस्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपच्या शहर आणि तालुका मध्यवर्ती कार्यालयात भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, सदस्य सागरशेठ ठाकूर, मीनाक्षी पाटील, राजेश म्हात्रे, रंजना पाटील, तुषार भोईर, सुनीता भोईर, जागृती ठाकूर, ललिता ठाकूर, नरेश मोकल, धुंद्रे ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम चौधरी, प्रलय भोपी, ललिता चौधरी, राणी सिनारे, कमला वाघमारे तसंच मालडुंगे ग्रामपंचायतीच्या सदस्य उषा गणपत वारगडा यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं तसंच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, सागर ठाकूर, स्वप्नील ठाकूर, कामिनी पाटील, प्रतीक भोईर, विकास पाटील, सतीश मोकल, चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, अमर शेळके, रमेश चौधरी, अमित पालकर, बाळकृष्ण भोपी, गुरुनाथ भोपी, नानाशेठ पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, वासुदेव भोपी, गानुबुवा भोपी, कृष्णाबुवा पाटील, हेंदरबुवा भोपी, गणपत वारगडा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.